वेलकम्स यू टू द न्यू व्हिडिओ ऑफ बदलापूर डायरी. जर तुम्ही स्टुडंट असाल किंवा कुठल्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी प्रिपरेशन करत असाल तर ह्या जागेची माहिती तुम्हाला असायलाच हवी. अभ्यास करण्यासाठी सुटेबल वातावरण तुमच्याकडे नसेल तर तुम्ही इथे या. ही आहे उत्तर अभ्यासिका. मुलांना अभ्यास करण्यासाठी येणाऱ्या प्रॉब्लेम्सचा विचार करून मनोज वैद्य सरांनी बदलापूरमध्ये उत्तर अभ्यासिका किंवा आन्सर स्टडी रूम हा उपक्रम राबवला आहे. तर इथे या अभ्यासिकेचे काय काय फीचर्स आहेत, ही अभ्यासिका काय काय फॅसिलिटीज प्रोव्हाइड करते हे आपण मनोज वैद्य सरांकडनं ऐकूया. नमस्कार. महाराष्ट्रामध्ये जी मोजकी शहरं आहेत ज्यांचा अत्यंत असा वेगाने विकास होत आहे त्याच्यामध्ये बदलापूरचं एक नाव आहे. आणि हे शहर विकसित होत असताना इथे अनेक सोयी सुविधा तयार होत आहेत, वेगळ्या शैक्षणिक संस्था येत आहेत. या नवीन काळामध्ये अभ्यासासाठी एक स्वतंत्र जागा असली पाहिजे ही संकल्पना घेऊन मी ही अभ्यासिका सुरू करण्याचा एक विचार मनामध्ये आला. आणि अभ्यासिका कशी असावी आणि त्याच्यामध्ये कुठल्या सुविधा असल्या पाहिजेत यासाठी एक चांगलं नियोजन केलं. आणि मधल्या काळात मी युरोपच्या दौऱ्यावर असताना ते लंडनमध्ये सुद्धा काही अभ्यासिका होत्या त्यांचासुद्धा मी त्यांना भेटी दिल्या आणि त्या अभ्यासिका कशी असली पाहिजे याची ज्यावेळेस माझ्या संकल्पना एकदम स्पष्ट झाल्या त्यानंतर मी ही अभ्यासिकेचं नियोजन केलं. आणि एक गुळगाव बदलापूर शहराची जी गरज आहे ती पूर्ण झाली पाहिजे आणि त्याच वेळेला ती अत्याधुनिक आणि चांगल्या उच्च दर्जाची सोयीची अभ्यासिका असली पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून ही आपण उत्तर अभ्यासिका जी तयार केलेली आहे त्याचा लाभ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी घेतला पाहिजे ही खरी त्यामागची भूमिका आहे. याचं नियोजन करत असताना माझं सगळ्यात महत्वाचं एक लक्षात आलं की रंगसंगती एक फार महत्वाचा भाग आहे याच्यामध्ये. आणि त्याच्यासाठी मग मी ज्यावेळेस त्याचा अभ्यास केला तर त्या असं लक्षात आलं की हिरवा रंग हा माइंड कॉन्सन्ट्रेशन म्हणजे एकाग्रतेसाठी निवडला गेलेला आहे. त्याच्यानंतर जो ग्रे कलर आहे तो न्यूट्रल म्हणजे माणसाचं जे काय मेंदूमध्ये विचार असतात ते तो सगळे न्यूट्रल करून टाकतो. त्याच्यानंतर दुसरा एक जे भाग आहे अभ्यासासाठी तर तो प्रकाश योजना जी आपण क्युबिकल्स तयार केले म्हणजे त्याचं एक स्वतंत्र असा तो कक्ष असेल ज्याच्यामध्ये तो अभ्यास करत असेल आणि त्याच्यापुरतीच लाईट असते ती प्रकाश योजना आपण ह्या अभ्यासिकेमध्ये केली आहे. त्याच्यानंतर आसन व्यवस्था आपण नियोजन योग्य रीतीने केलंय त्याचं जे निवड केलेली आहे त्याच्यामागे पण एक दृष्टिकोन आहे की मुलं जास्तीत जास्त वेळ जरी बसले तरी त्यांना कुठेही कंटाळा येणार नाही किंवा अवघडलेपणा वाटणार नाही. अभ्यासिकेतला सगळ्यात महत्वाचा एक मुद्दा असा आहे की इथे येणारे जे विद्यार्थी असतात ते अभ्यासासाठी त्यांना स्ट्रगल करायचा असतो किंवा त्यांची आर्थिक सक्षमता थोडीशी नसते. परंतु आमचा हा जो काय अभ्यासिकेचा प्रकल्प आहे एक खाजगी तत्वावरती असलेलं परंतु सामाजिक उत्तरदायित्व निभावणारा हा एक नवीन प्रकारचा आपण एक तत्व आपण हे समाजात आणलेलं आहे. इथे आपण चार बॅचेस केलेले आहेत आणि त्या चार बॅचेसमध्ये पाहिजे ती बॅच तो विद्यार्थी निवडू शकतो आणि तेवढ्याच बॅचचे त्यांनी पैसे भरायचे. आणि प्रत्येक गोष्टीमध्ये आपण इथे जे काय वापरलेल्या गोष्टी आहेत या सगळ्या एक उच्च दर्जाच्या वस्तू आपण वापरलेल्या प्रत्येक गोष्टीमध्ये कुठेही अशी काटछाट न करता एक दर्जेदार असा यंत्रणा वायफायची सुविधा आहे म्हणजे असं विद्यार्थ्यांची कुठे गैरसोय होणार नाही याची आम्ही सातत्याने काळजी घेतलेली आहे. इकडे नमस्कार, मी प्रमोद मोहन पवार, मी MPCचा अभ्यास करतो बदलापूरमध्ये. इथे येऊन माहीत पडलं की एवढी चांगली फॅसिलिटी वगैरे सुविधा असून मग ती कल्याणला जायचं वगैरे माझ्या ट्रॅव्हलिंगमध्ये भरपूर वेळ जायचं. इथं जॉईन केलं, मग इथं जॉईन केल्यानंतर काही दिवसानं असं माहीत पडलं मला की जे आपलं मी कल्याण याला पुण्याला करायचो त्याच्यापेक्षा चांगली फॅसिलिटी इथं भेटत होती.
नमस्कार, मी विनोद चंद्रा शिंगारे, मी बदलापूरलाच असतो आणि मी पी एस आयची तयारी करत आहे. जेव्हापासून इथे बदलापूरमध्ये लायब्ररी सुरू झाली, इथे या अभ्यासिकेमध्ये मला ज्याही सुविधा मला बदला कल्याणला मिळायच्या त्याहीपेक्षा उत्तम आणि चांगल्या सुविधा इथे मिळतात. बदलापूर शहर एक वेगाने विकसित होत आहे, त्याचं शहरीकरण वाढत आहे आणि त्या पद्धतीने इथे छोटे मोठे उद्योजक, वेगवेगळे व्यावसायिक आणि दुकानदार यांच्या सगळ्यांची सुद्धा वाढ होत आहे. परंतु त्यांना जे काही पारंपरिक जाहिरात करावी लागेल त्यांच्या व्यवसायाच्या कृतीसाठी, तर ती जी काही पारंपरिक जाहिरात ही खूप खर्चिक असते. परंतु बदलापूर डायरीच्या माध्यमातून जे काही एक नवीन उपक्रम सुरू झाला आहे, ज्याच्या माध्यमातून आपण आपल्या व्यवसायाच्या वृद्धीसाठी हल्ली नवीन काही व्हिडिओ बनवणार असेल किंवा वेबसाईटच्या माध्यमातून असेल किंवा जे ऍपच्या आधारित जाहिरात असेल, जी डिजिटल मार्केटिंग ह्या सदराखाली मोडतात आणि ती काळाची गरज आहे. आणि बदलापूर डायरीने जी सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे आमच्या सगळ्यासारखे जे व्यावसायिक आहेत त्यांच्यासाठी, ती खरोखर कौतुकास्पद आहे आणि आपल्या सगळ्यांनी त्याचा फायदा घेतला पाहिजे. आणि काळाची पावलं ओळखून डिजिटल मार्केटिंगला आता पर्याय नाहीये. जी काही पारंपरिक जाहिरात करण्याची जी पद्धत होती आता ती मला वाटतं लयाला चालली आणि डिजिटल मार्केटिंग मध्ये आपण गेलं पाहिजे आपल्या व्यवसायाच्या वृद्धीसाठी. आणि बदलापूर डायरी हा त्यासाठी एक उत्तम पर्याय आहे असं माझं ठाम मत आहे. आणि बदलापूर डायरीला माझ्या हार्दिक शुभेच्छा. नमस्कार. तर आता आपण पाहिली उत्तर अभ्यासिका. स्टुडंट्स इकडे या, इकडचं ऍटमॉस्फियर ॲम्बियन्स तुम्हाला नक्की आवडेल. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंट सेक्शनमध्ये जाऊन नक्की कमेंट करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, जास्त लोकांना शेअर करा. हे आम्ही बनवलेले व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर आमच्या बदलापूर डायरी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.